आता अभिमानाने बोला माझा सोलापूर न्यूज चॅनल। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्षपदी ह भ प ज्ञानेश्वर भगरे यांची निवड करण्यात आली। अखिल भाविक वारकरी मंडळांच्या पंढरपूर विभाग सोलापूर जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रविवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे पार पडली। सदर बैठकीच्या अध्यक्षपदी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प भागवत चौरे महाराज हे होते। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी भागवत धर्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक एकादशी 16 दिवशी भजन कीर्तन अशा पद्धतीने अनेक विधायक कार्यक्रम घेतले आहेत। मंडळाच्या शहराध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी 2 मोठे वारकरी मेळावा देखील घेतले होते। सांप्रदायिक आणि आध्यात्मिक कार्यपरंपरेचा सुरेख संगम साधून वारकरी धर्म अभिप्रेत कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे। नूतन जिल्हाध्यक्ष भगरे यांच्या कार्याची व्यापकता आणि कार्य करण्याची आवड यांची गोळाबेरीज पाहता गेली काही वर्ष त्यांना सोलापूर जिल्हा सहज अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती। सदर जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आता नव्याने मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या 6 तालुक्यांमध्ये आपल्या कार्याची छाप पाडली आहे। वारकरी परंपरेतील त्यांची कार्यसचोटी आणि सतत नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन यांचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केलं आहे। या बैठकीसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प सुधाकर इंगळे, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक अमोल शिंदे, महानगरपालिका माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, उद्योगपती अण्णासाहेब सुरवसे आदी मान्यवर व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।